नाशिकचं थंड हवामान, निसर्गरम्य वातावरण सायकल चळवळीला बळकटी देतोय. त्यामुळे शहरात सायकल वापरणाऱ्यांचं प्रमाणही वाढलंय. मात्र या सायकल प्रेमामुळेच सायकल चोऱ्याही वाढल्या आहेत. मोटरसायकल चोरणारा चोर त्यांच्या प्रोफेशनमध्ये सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सायकल चोरीकडे वळलाय. महागड्या सायकल चोरण्याच्या या धंद्यात अल्पवयीन मुलांचा सहभागही आढळून येतोय. नाशिक पोलिसांनी नुकतंच 48 सायकल चोरणाऱ्या 4 बाल गुन्हेगारांना ताब्यात घेतलंय. ह्याच्यामध्ये सायकली जवळपास आत्तापर्यंत 48 सायकली सुरुवातीला पहिल्या कोंबिंगमध्ये रिकव्हर झाल्या आणि पुन्हा 452 सायकली रिकव्हर झालेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्या तपास चालू आहे आणि ते तपासाचा भाग आहे, तो पुढे संपूर्ण झाल्यावर आपल्याला पूर्ण सांगण्यात येईल. अल्पवयीन गुन्हेगार त्याच्यामध्ये, त्यामुळे आपल्याला पूर्ण डिटेल नाव वगैरे देता येणार नाही, परंतु तपासाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात येईल. पंचवटी परिसरातून मोठ्या प्रमाणात सायकल ताब्यात घेतल्याची माहिती नागरिकांना मिळाल्यानं ज्यांच्या ज्यांच्या सायकल चोरीला गेल्यात ते सर्व पोलीस ठाण्याच्या चक्रा मारतायत. मात्र नव्या सायकल सापडत नसल्यानं हताश होऊन ते माघारी फिरतायत. साधारण 7,000 रुपये किमतीची होती. अजून या आज कळालं का सायकल, बरोच सायकल सापडलेले आहेत, गुन्हेगार पण सापडले, पण त्याच्यात काय आमची सायकल नाही. मी आता इथेहून बघून गेलेलो आहे. घराजवळून पार्किंग मधून रस्त्यावरून सायकल चोरायच्या, 8-15 दिवस दडवून ठेवायच्या आणि नंतर दिसेल त्या ग्राहकाला मिळेल त्या किमतीत विकून पैसे मोकळे करायचे असा हा फास्ट मनी देणारा धंदा आहे. झोपडपट्टीत राहणारे मजूर, औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार यांना या सायकल विकल्या जात असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या सायकल चोरीचे खरे सूत्रधार मात्र अजून सापडलेले नाही. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.